सुरू होण्यापूर्वी समाजात प्रचलित असणाऱ्या गटारी अमावास्येच्या दिवशी खरं तर मांसाहार तसंच मद्यप्राशन करून अनेक जण हा दिवस साजरा करतात. पण भिवंडीमध्ये विद्यार्थी भारती संघटनेतर्फे भूताची भीती घालवावी याबद्दलची अंधश्रद्धा दूर व्हावी या उद्देशानं स्मशानभूमीत एक रात्र भूताची हा आगळा वेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. भूता भूता ये रे, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय रे. हे विद्यार्थी भूतांना हे आवाहन करतायत तेही चक्क स्मशानभूमीतून. भिवंडी तालुक्यातल्या नांदकर बापकाव इथल्या स्मशानभूमीत विद्यार्थी भारती संघटनेतर्फे भूत प्रेत बुवाबाजी भोंदूगिरी या विरोधात समाज प्रबोधन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून सादरीकरण करत भूतांना आवाहन केलं. यावेळेला निरनिराळ्या महाविद्यालयातून अनेक युवक आणि युवती आणि सोबतच पालकही सहभागी झालेले होते. कुठेतरी आपल्या समाजात जो काही गैरसमज आहे की अमावास्येच्या रात्री भूत बाहेर निघतात किंवा भूतांचा सावट असतो आपल्या आजूबाजू, तर हे कुठेतरी भूतप्रेत अंधश्रद्धा हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तर भूतप्रेत अंधश्रद्धा जी की नाही आहे ती सिद्ध करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी भरती संघटना तसेच इतर जे विद्यार्थी आहेत ते इथे येत असतात आणि सिद्ध करत असतात की कुठेतरी भूतप्रेत या गोष्टी आहेच नाहीत समाज. या एक रात्र भूताची कार्यक्रमात अनेक खेळ खेळत विद्यार्थ्यांमधील भूताखेतांची भीती घालवण्यासाठी मध्यरात्री नंतर जंगलात जाऊन पुन्हा माघारी येण्याबाबत स्पर्धा, स्मशानभूमीत बिर्याणी जेवणाचा आनंद यासारखे उपक्रम आयोजित केले गेले, ज्या माध्यमातून त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला गेला. भूतांची भीती घालवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनी मिळून एक असे काही गेम्स ठेवलेले आहेत जसं की टास्किंग गेम्स असतात. जंगलामध्ये एका विद्यार्थ्याला एकट्याला पाठवलं जातं तर तिथे आपली मंडळी असते जी त्यांना सपोर्ट करत असते पण त्यांना ते माहीत नसतं की त्यांना ते सपोर्ट करतात. मग एकटं जंगलात जाणं हे स्मशानाच्या आजूबाजूला हे खूप कठीण असतं पण इथे विद्यार्थ्यांना आपण पाठवतो आणि जो विद्यार्थी इथून जाताना ज्या भीतीने जातो तो तिथून येताना त्या विद्यार्थ्याची भीती गेलेली असते. आज गटारे अमावस्या आहे, मद्यपान करून लोक मस्त एन्जॉय करत असतात पण एक सामाजिक बांधिलकी जपून एक मनामध्ये एक प्रबोधनाची कास धरून ही विद्यार्थी भारती काम करते. आपण बघू शकता की खरंच अतिशय प्रबोधनाच्या गाण्यातून म्हणजे चांदापासून त्या बांधापर्यंत हा त्यांचा आवाज एक प्रबोधनाच्या माध्यमातून पोहोचतोय. एक प्रकारे जी सांस्कृतिक चळवळ आहे ही त्यांनी जिवंत ठेवण्याचा एक प्रयत्न विद्यार्थी भारतीने केलेला आहे. अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊ नये असं आपण ऐकत असतो, त्यामुळे अमावस्येच्या रात्रीत स्मशानात जाऊन पूर्ण रात्र तिथंच काढणार आणि भूतांनी आम्हाला भेटायला यावं यासाठी भूता भूता ये रे, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय रे अशा मुलांनी तयार केलेल्या गाण्यांमार्फत भूतांना आवाहन करत अनेक विद्यार्थी भीती घेऊन येतात आणि निर्भय होऊन जातात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या खेळांमार्फत अंधश्रद्धेची पोलखोलही केली जाते. मोनिश गायकवाड, जय महाराष्ट्र, भिवंडी.